पंढरपूर मंगाडा रोडवर गोपाळपूर या ठिकाणी एक रस्ता रोको आंदोलन मराठे बांधवांनी सुरू केलेलं आहे. त्यासाठी एक माझ्या पाठीमागं बघताय तुम्ही, हा मोठा मॉप आहे आणि एक मराठा समाजाच्या एक तरुण समाजावर जो होणारा अन्याय आहे तो दूर करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलो. हे सर्व जमलेले बांधव आहेत. या ठिकाणी महिला वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहावयास मिळतोय. तर आपण त्या महिलांकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ की ताई आपण या ठिकाणी आलात, कुठून आलात? आपण तुंगामधून आले. दर्शनाला आला? होय, दर्शन झालं. या ठिकाणी जो आपण बसलेला, त्या ठिकाणी कशासाठी तुम्ही, म्हणजे कुठल्या उद्देशाने बसलेला? मराठ्यासाठी आरक्षण मिळालं. मराठा आरक्षण मिळण्यासाठी काय अडचणी काय? त्यासाठी तुम्हाला आरक्षण आतापर्यंत हे आरक्षण म्हणजे कोणामुळे थांबलेलं आहे? मी कोण काय कशामुळे थांबतंय? एवढे मोठे आपले मनोजदादा जरांगे त्या ठिकाणी उपोषणे बसलेले आहात, ते आपल्या मराठी सरकार म्हणजे दोषी आहेत का? दोषी आहेतच की काय? मी त्यांनी काय करावं असं तुमची अपेक्षा आहे सरकारने? गरिबासाठी आरक्षण मिळवून द्यावं हीच आमची इच्छा. आमची मुलं बिन शाळा शिकून नोकरी बिन माग आहेत आता, त्याच्यामुळे आम्हाला मराठा आरक्षण मिळावं, आमच्या मुलांचं संरक्षण चांगलं, चांगली आमची मुलं पाटलाच्या असून नोकरीपासून वंचित आहेत, ते आम्हाला आरक्षण मिळावं. या होत्या बोलक्या प्रतिक्रिया महिला वर्गातून. तरी ह्यांची सुद्धा प्रामाणिकपणे त्यांना वाटते की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. या ठिकाणी आज हे आंदोलन शांततेत आहे. महिलांचा वर्ग आणि पुरुष वर्गही मोठ्या प्रमाणात जमलेला आहे आणि या ठिकाणी मराठा समाजाला जो अन्याय होतो तो अन्याय दूर करण्यासाठी माननीय मनोजदादा जारांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 6-7 महिने झालं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे. परंतु प्रत्येक वेळेस हे जे सरकार आहे महाराष्ट्रातलं, प्रत्येक वेळेस मराठा समाजाची दिशाभूल करून वेगवेगळी उत्तरं देत आहेत. कारण सुरुवातीला सांगितलं की 30 दिवसाचा आम्हाला मुदत द्या, 30 दिवसाची मुदत मागितल्यानंतर मनोजदादा जारांगे यांनी 40 दिवसाही मुदत दिली. परंतु ह्या 40 दिवसामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील यांनी आपला शब्द पाळला नाही. नंतर तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि ते शपथ घेऊन मराठा समाजाचा आरक्षणाचा कायमचा प्रश्न मिटवतो म्हणून सांगितलं. परंतु त्याही वेळेस त्यांनी आरक्षणाचा प्रश्न मिटवला नाही आणि गेल्या वेळेस ज्यावेळेस मुंबईकडे मराठा समाजाचा पायीयात्रा निघाली त्यावेळेस वाशीममध्ये शब्द देऊन मराठा समाजाचं आरक्षण देऊन आम्ही प्रश्न मिटवतो अशी घोषणा केली. परंतु अद्यापही त्यांनी काय केलं नाही आणि गेल्या 1 तारखेपासून माननीय मराठा योद्धा मनोजदादा जारांगे हे उपोषणासाठी बसलेले आहेत आणि या उपोषणाला बसल्यामुळं त्यांनी आता 20 तारखेला अधिवेशन बोलवलं आहे सरकारनं. या अधिवेशनामध्ये जर मराठ्याला आरक्षण नाही मिळालं तरी इथून पुढं मनोजदादा जारांगे हे जे काय निर्णय घेतील त्या निर्णयाचं आम्ही सर्व मराठा सेवक आधी तंतोतंत पालन करू. आणि आज जो इथं रास्ता रोको ठेवलेला आहे, मनोजदादा जारांगे यांच्या तब्येतीला जर बरे वाट काय झालं आणि सरकारनं जर काय त्याच्यावर दुर्लक्ष केलं तर हा संपूर्ण मराठा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राला नव्हे देशालाच दाखवून देईल की मराठा समाजाची ताकद काय आहे आणि आरक्षणासाठी तो काहीही करू शकतो. ह्या शेवटच्या घटनेपर्यंत मराठा समाज पोहोचलेला आहे. धन्यवाद. जय जिजाऊ.